जितकं नाव सरळ तितकंच राजकारण वाकड नगरी लोक आणि त्यांचे डावपेच भल्या भल्यांना पाणी पाचतात आणि हेच बघायला मिळालं ते नगर लोकसभेच्या निवडणुकीत सर्वार्थाने बलाठ्य असणाऱ्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा रथ रोखला तो पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी मात्र यात काही विखेंच्या झालेल्या चुका आणि दुर्लक्षामुळे लंकेंचं काम अधिक सोपं झालंय त्यामुळे आता जाणून घेऊया विखेंच्या पराभवाची कारणं सामान्यांमधला कमी वावर असं म्हटलं जातं की विखेंच्या पीएंनाही पीए आहेत आणि म्हणूनच सामान्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचणं कठीण जायचं याचा थेट परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून आला दुसरा मुद्दा स्वतःची यंत्रणा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं दुर्लक्ष विखे पाटलांची स्वतःची अशी यंत्रणा या निवडणुकीमध्ये कार्यरत होती आणि म्हणूनच भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात फारसा सहभाग घेतलाच नाही शिवाय भाजपला निवडणुकीमध्ये मदत करणाऱ्या आर एस कडून देखील विखे पाटलांचं फारसं काम झालं नाही असं बोललं जातं तिसरा मुद्दा अंतर्गत कलहात गेला वेळ विखेंचा फार मोठा वेळ हा भाजपचा अंतर्गत कलह मिटवण्यात गेला अनेक नाराजांची नाराजींनी त्यांना जेरीस आणलं होतं त्यांच्या विरोधामध्ये अनेकांनी पक्षाला पत्र सुद्धा लिहिलं होतं राजीनामेही दिले होते आणि त्यामुळे विखेंचा बराचसा वेळ हा यांचा रुसवा काढण्यात गेला पुढचा मुद्दा म्हणजे पारनेरमध्ये गुंतून राहिले विखेंची प्रचार पद्धती बघणाऱ्या अनेकांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी पारनेरला फार जास्त वेळ दिला किंवा तिथे फार कष्ट घेतले आणि त्यामुळे त्यांच्या हक्काच्या अनेक मतदारांना ते भेटले नाही उलट लंकेनी त्यांना भेटून स्वतःकडे खेचण्यात यश मिळवलं आणि त्याचा थेट तोटा हा डॉक्टर सुजय विखे पाटील यांना झाला शेवटचा मुद्दा तनपुरे आणि रोहित पवारांची साथ विखेंना भाजपने एकदिलाने साथ दिली की नाही हा प्रश्न निर्माण झालेला असताना लंकेंना मात्र कर्जतमधून रोहित पवार आणि राहुरीतून प्राजक्त तनपुरे यांनी चांगलीच मदत केली आणि त्याचीच परिणिती ही विखेंच्या पराभवात झाली याशिवाय इंग्रजी भाषेवरचं त्यांचं वक्तव्य सोशल मीडियावरही चांगलंच व्हायरल झालं आणि लंकेने दिलेल्या उत्तराचा लंकेंना काहीसा फायदाच झाला तर ही आहेत डॉक्टर सुजय विखे यांच्या पराभवामागची कारणं त्यांच्या पराभवामुळे विखेंच्या घरातली अनेक वर्षांची विजयाची परंपरा रोखली गेली आहे आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने दोन हजार एकोणीस साली त्यांनी शरद पवारांशी घेतलेलं वैर त्यांना पुन्हा एकदा महागात पडले या सगळ्याबाबत काय वाटतं नगरच्या राजकारणाबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका